तर संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल करणार होतात, सिंगलही राहिलं नाही। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाही आणि महाराष्ट्रात द्यायचं, शरद पवारांवर बोलायचं, तेलंगणात जायचं, केसीआरवर बोलायचं, पश्चिम बंगालला जायचं, ममता बॅनर्जीने क्या किया, बिहारला जायचं, नितीश कुमारने क्या किया, उत्तर प्रदेश में जाकर बोलो योगीजीने क्या किया, उत्तराखंड में जाकर बोलो वहां के मुख्यमंत्री ने क्या किया, आसाम में जाकर बोलो वहां के मुख्यमंत्री ने क्या किया। पण विरोधी पक्षाच्या भागात जायचं किंबहुना ज्यांच्यापासून तुम्हाला राजकीय भीती आहे अशा लोकांवर हल्ले करायचे आपलं धोरण आहे। शेतकरी या देशातल्या संकटात आहे आणि त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातली नरेंद्र मोदी सरकारची धोरणं। आपण शेतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केलेलं आहे, आपण जे 3 काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तुम्हाला मागे घ्यावे लागले। शेतकऱ्यांचं कोणत्या हिताच्या संदर्भात आपण भूमिका घेतल्या हे आपण एकदा स्पष्ट करावं। मोफत अन्नधान्य वाटप प्रश्निंग बरं काय, हे शेतकऱ्यांना गुलाम करण्याचाच प्रकार आहे। शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं का, शेतकऱ्यांचं धान्य तुम्ही उत्पादन वाढवलं का, काही नाही, खोटं बोलतात ते। मुख्यमंत्री असं देखील म्हणतात की कितीही आपण एकत्र आले तरी 2024 मोदी पंतप्रधान बनतील। बरोबर आहे, त्यांना बोलू द्या। ते का आता शिवसेनेचे, त्यांनी खरं म्हणजे शिवसेना हा शब्द तोंडी घेऊ नये, म्हणजे मुख्यमंत्री म्हणतो स्वयं घोषित शिवसेनेचा, हा आणि भांडी घासतात भाजपची, गुणगाण करतात भाजपच्या नेत्यांचं, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असूच शकत नाही, लक्षात घ्या। थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला, या राज्याविषयी बोला। पण रोज सकाळी उठल्यापासून ते जे सुरू करतायत, मोदी नड्डा, मोदी नड्डा शहा, बरं का, नवीन त्याने जे मोदी स्तोत्र सुरू केलेलं आहे, त्यांना नमस्कार। मुंबई जुनी बातमी आहे, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदा पेटलेला असताना देखील मोदींनी याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं, त्याच्यावर ते विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यांना, शरद पवारांनी काय केलं, मग तुम्ही काय केलं मराठा आरक्षणावर, तुमच्या हातात आहे हा निर्णय, तुम्ही घ्यायचा आहे। मिस्टर मोदी, मिस्टर एकनाथ शिंदे, आपण शिर्डीला येता, साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता, गुमराह करता, भंपकपणा करता आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक तरुण नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले दुसऱ्यांदा, आपण शब्द देऊन देखील या सरकारनं पाळला नाही। खरं म्हणजे मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवून त्यांनी विचारायला पाहिजे होतं, मुख्यमंत्री आपण काय करताय, आपण मनोज जरांगे पाटलांना माझ्याकडे दिल्लीत घेऊन का आला नाही हे त्यांनी विचारायला पाहिजे होतं। पण शरद पवार, उद्धव ठाकरे, अमुक तमुक, त्यांच्या व्यासपीठावर एक जात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि भ्रष्टाचारात बरबटलेले लोक बसले होते, एक जात आणि भ्रष्टाचार संपवायला निघालेले, भ्रष्टाचारांना उलट लटकवायला निघालेले आहेत, हे एक नंबरचे खोटाडे लोक आहेत। देखिए ईडी हो, सीबीआई हो, अब कोड ऑफ कंडक्ट लागू है, आचार संहिता लागू हो गया। जब आचार संहिता चल रही है, किसी राज्य की चुनाव चल रहा है और आप इस तरह से उस पार्टी के अध्यक्ष और मुख्यमंत्री के ऊपर रेड्स करते हो, उसका मतलब क्या है? हमने 10 नाम दिए हैं, शिवाजी पार्क के सभा में भी मैंने उसका पूरे नाम गिने थे, हाँ, महाराष्ट्र के चाहे राहुल कुल हो, चाहे दादा भुसे हो, हाँ, विखे पाटिल, अब्दुल सत्तार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, हसन मुश्रीफ, उनके ऊपर रेड्स क्यों नहीं हो रहे अभी, उनके ऊपर रेड्स क्यों नहीं हो रही है?
और जो चुनाव लड़ने के लिए वहाँ राजस्थान मध्य प्रदेश जहाँ चुनाव चल रहा है वहाँ भारतीय जनता पार्टी को हराने वाले जो लोग हैं उनके ऊपर रेड्स हो रहे हैं। उसका मतलब है कि ये सेंट्रल एजेंसी जो है ये आप सिर्फ भारतीय जनता पार्टी के पोलिंग एजेंट बनना ही बाकी है, बाकी सब कुछ है। सर बीएमसीचे उपायुक्त संगीता हंसनाळे यांना ईडीचं समन्स आलं आणि सोमवारी चौकशीसाठी देण्यात आला पाहिजे। देखिए बहुत सीरियस बात है, 8 एक्स नेवी ऑफिसर्स कमांडर्स है वो 8 महीने से जेल में है कतार के, आज की बात नहीं 8-10 महीने से कतार के जेल में है। ये 8 महीने में हमारे सरकार ने या पर विदेश मंत्रालय ने क्या किया ये सबसे बड़ा मुद्दा है। अगर उनके ऊपर गलत इल्ज़ाम लगाकर उनको फंसाया गया है तो हमारे लिए बहुत बड़ा चिंता का विषय है। उनके ऊपर इल्ज़ाम है कि इसराइल के लिए जासूसी कर रहे थे, लेकिन कोई सबूत नहीं है, कोई सबूत नहीं, और अचानक उनको फांसी और मृत्युदंड की सजा दी है। इसराइल और हमास के युद्ध के बाद हिंदुस्तान सरकार की भूमिका थी उसके बाद कि 8 लोगों को फांसी की सजा दी है। मुझे लगता है सरकार ने हमारे लोगों की जान बचानी चाहिए, नहीं तो उनका भी कुलभूषण जाधव हो जाएगा। सर ललित पाटील अजित पवार यांचे निकटवर्तीयांना जे 621 कोटींचं कर्ज देण्यात आलेलं आहे त्याला जे सरकार आहे ते तारण राहणार आहे आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराला तारण राहणार ना आता सरकार, कारण सगळे भ्रष्टाचारी तिकडे आल्यावर त्यांना भ्रष्टाचाराला तारण राहावंच लागेल। आपण बघतोय संजय राऊतांनी यावेळी घणाघाती टीका केलेली आहे, मुख्यमंत्री शिंदे भाजपची भांडी घासतात असं ते म्हटले आहे, शब्द देऊन सरकार फसवणूक करतंय, मोदींनी मराठा आरक्षणासाठी काय केलं असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलाय, भाजपनं शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले असंही राऊत म्हणाले, भाजप दुतोंडी पक्ष असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे।